गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी जलदगतीनं डीएनए युनिट आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग उपयुक्त ठरेल असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. मुंबई, नागपूर आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या नव्या जलदगती प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळांचं तसंच वन्यजीवांच्या डीएनएचं विश्लेषण करणाऱ्या प्रयोगशाळेचं उद्घाटन आज ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते. वन्यजीवांच्या डीएनएचं विश्लेषण करणारी देशातली पहिली प्रयोगशाळा नागपुरात उभारण्यात आली आहे. तसंच निर्भया योजनेअंतर्गत 3 जलदगती प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचं स्वरूप बदललं आहे, त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना या प्रयोगशाळांचा निश्चित लाभ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात महिला संरक्षणासाठीचा शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कार्यक्रमात दिली. तसंच वन्यजीव प्रयोगशाळेमुळे वन्यजीवांची शिकार आणि इतर गुन्ह्यांचा छडा लावणं सोपं होईल असंही ते पुढे म्हणाले.